सिट। नमस्कार भावनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा। मी संतोष आणि तुम्ही बघत आहात कोल्हापूर फिशिंग अँड कुकिंग। भावनो, आज आपण फार दिवसांनी माशाला आलो होतो आणि बरेच मासे आपले गेलेत, कारण आपल्या चुकीमुळे गेले नाही, ते मासे लागल्यानंतर गेले गारवेलात आणि एक मोठी मरळ लागली होती आपल्याला, परंतु तिनं फ्रॉग असा वरती उडवला, त्याच्यानंतर काही ती मागं आली नाही आणि मी बऱ्याच वेळ तिथं ट्राय केला परंतु ती मरळ आलेली नाही। आणि आता जस्ट 5 मिनिटापूर्वी एक आपल्याला इथं बाईट झाला होता ह्या ठिकाणी, तर तीही मरळ आली नाही, कारण ती मला वाटते मरळीच्या तोंडाच्या जरा बाहेरच्या साईडला गळ आपला अडकला असावा, त्याच्यामुळे ती मरळ आपल्याला आलेली नाही। आणि एक मोठी मरळ बाईट झालेली आपल्याला, ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवीनच। तर भावानो, जर तुम्ही मरळीची शिकार करत असाल तर फ्रॉगची साईज ही लहानच ठेवा, कारण जेवढे लहान फ्रॉग असतील तेवढे मरळ बाईट होण्याचे जास्त चान्सेस असतात। कारण का, मरळ ते फ्रॉग इझिली तोंडामध्ये घेऊ शकते आणि मोठे फ्रॉगचं काय होतं, ज्या वेळेला फ्रॉग ते तोंडात घेते ना, तर तो फ्रॉग आतमध्ये जात नसल्या कारणानं मरळीच्या बाहेरच्या साईडला फ्रॉग अडकतो आणि बाहेरच्या साईडला अडकल्या कारणानं काय होतं, मरळ ज्या टायमाला तडफडते त्यावेळेला तो फ्रॉग निघून जातो। तर भावनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला मोठा बाईट झालेला आहे। जर भावनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। बसले सिट। काय झालं, निघला कस काय फ्रॉग? मी दिला होता तिला, बसले बसले तुझ्या
बघा भाऊ ना, फर्स्ट क्या चपला बिग साइज आहे. मस्त साइज आहे. गुड.